तुमच्या घरात तुम्ही सगळेजण एकत्र मिळून जेवता का? दिवसातनं एकदा तरी कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र जेवायला बसता का? हा प्रश्न विचारण्याचं कारण अशी परिस्थिती आता प्रत्येक घरात दिसणं हळूहळू कमी होत चाललेलं आहे, पण त्याचे दुष्परिणाम आहेत. आणि ते दुष्परिणाम काय आहेत, किंवा एकत्र जेवायला बसल्याने नक्की फायदा तरी काय होतो, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. जेवण करताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते. तुमच्या घरातही जेवताना खेळीमेळीचं वातावरण नसेल, प्रत्येक जण एकेकट्याने जेवणं पसंत करत असेल, तर ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे, नाहीतर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. वास्तुशास्त्रानुसार जेवण ग्रहण करण्यापूर्वी इष्टदेवता अन्नपूर्णेचं स्मरण करून तिला वंदन करूनच जेवणाला सुरुवात करावी. त्यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. जर एखाद्या व्यक्तीला पैशाची तंगी असेल तर उत्तर दिशेला तोंड करून जेवावं. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडत असेल सतत तर पश्चिमेस तोंड करून जेवावं, लाभदायक ठरतं. जेवताना कुणाशी जास्त बोलू नये किंवा कुणावर रागवू तर मुळीच नाही. वास्तुशास्त्रानुसार कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिवसातून किमान एकदा तरी एकत्र जेवायला बसणं गरजेचं आहे, त्यामुळे घरात धनधान्य आणि सुखसमृद्धी येते. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्याच आयुष्यात आपल्याच कामामध्ये अतिशय व्यस्त असतो, त्यामुळे एकत्र भोजन करायला कुणाकडे वेळच नसतो. पण एकत्र भोजन केल्याने घरातील चिंता तर मिटतीलच, शिवाय कुटुंबियांसोबत काही काळ एकत्र घालवणंही शक्य होईल. त्याचबरोबर जेवताना अनेकांनी अनेक सवयी लावून घेतलेल्या असतात. त्यातल्या काही सवयींपैकी मुख्य सवयी म्हणजे टीव्ही बघणं किंवा मोबाईल बघत जेवणं. लहान मुलांना सुद्धा ही सवय असते. जेवताना या सवयी जर तुम्हाला असतील तर त्या वेळीच बदला. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या किंवा अस्वच्छ ताटामध्ये वाटीमध्ये जेवण करायला बसू नये. असं केल्याने दुर्भाग्य येतं, तसंच घरातही समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रात जेवण वाढताना ताट एका हातात पकडू नये, कायम दोन्ही हातांनी ताट पकडावं, त्यामुळे कुटुंबात प्रेम वाढतं. जेवताना जेवणाचं ताट कधीही जमिनीवर ठेवू नये, तसंच तुम्ही सुद्धा जमिनीवर जेवायला बसू नका. जमिनीवर नाही बसायचं तर कुठे बसायचं? अहो, म्हणजे आसन घ्या बसायला, पाट घ्या, सतरंजी घ्या किंवा चटई घ्या, काहीतरी खाली आंधरा आणि मग त्यावर जेवायला बसा. ताट सुद्धा पाटावरच ठेवा. वास्तुशास्त्रानुसार कधीही बिछाण्यावर ताट हातात घेऊन जेवण करू नये. बेडवर बसून जेवत असाल तर ही सवय आजच सोडा, त्यामुळे नकारात्मकता वाढते, आर्थिक अडचणी येतात. नेहमी खाली व्यवस्थित बसून जेवावं. जेवण हा आपल्या दिनचर्येतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळेच आपल्याला ऊर्जा मिळते. आणि ती गोष्ट व्यवस्थित नियमांनुसार केली तर आपलं आरोग्यही चांगलं राहतं, घरात सकारात्मक वातावरण येतं आणि कुटुंबियांसोबत जेवण केल्यामुळे घरात सुखसमृद्धीसुद्धा येते. मग तुम्ही तुमच्या घरात सगळे एकत्र मिळून जेवता की नाही, कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.